11 महिन्याच्या मुलाचा पाण्याच्या बादलीत पडून मृत्यू झालाय. नाशिकच्या मोरेमळा परिसरातील ही दुर्घटना आहे. 11 महिन्याच्या बाळाचा बादलीत पडून अंत झालेला आहे. बाळ झोपलेला असताना आई बाहेर गेली असता अचानक बाळ उठून बाथरूममध्ये गेलं असा त्याचा तोल जाऊन ही दुर्घटना घडली. तन्मय भोई असं या लहान बाळाचं नाव आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. पोलीस अधिक तपास करतायत. मोरेमळा येथील ही घटना आहे, दुर्घटना आहे. बाळ झोपलेलं असताना आई घराबाहेर होती आणि अचानक बाळ उठून बाथरूममध्ये गेलं, त्याचा तोल गेला, बादलीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. तन्मय भोये असं ह्या लहान बाळाचं नाव आहे. 11 महिन्याचं हे बाळ आहे. पंचवटी पोलीस आता या प्रकरणी अधिक तपास करतायत. अकस्मात मृत्यूची नोंद त्यांनी केली. बादलीत पडून तन्मय भोये या 11 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झालेला आहे. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा घरात त्या बाळाची आई नव्हती. आई बाहेर गेली होती. अचानक बाळ उठून बाथरूममध्ये गेलं आणि त्याचा तोल जाऊन ही घटना घडली अशी नोंद आहे पोलीस ठाण्यामध्ये. आपण अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेत. किरण, अकस्मात मृत्यूची नोंद आहे, पोलीस अधिक तपास करतच असतील, मात्र ही जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा घरात कोण नव्हतं का आई व्यतिरिक्त? गिरीश, खरंय त्यावेळेला काही मिनिटांपूर्वी ती घटना घडली असं लक्षात आलं, मात्र 5 ते 10 मिनिटं गेले कुणाच्याही लक्षात आलेलं नाही. घरात जरी आई होती, आई बाळ झोपलेलं असताना बाहेर गेली होती, मात्र नंतर उठून बघितलं तर बाळ हे बाथरूम मध्ये गेलं होतं आणि अचानक ते टप असल्यासारखी बादली होती आणि त्या बादलीत ते पडलं आणि त्यातच त्याचा जीव त्या ठिकाणी अडकला आणि त्याचा मृत्यू झाला. अनेकदा असे प्रकार नाशिकमध्ये घडलेले आहे. वारंवार आपण याबाबत आपल्या मुलांची काळजी घ्या असं आवाहन देखील करतो, मात्र थोड्याफार प्रमाणात लक्ष विचलित झालं आणि त्यातच या 11 महिन्याच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. गिरीश, अगदी किरण, लहान बाळावर पालकांचं लक्ष पाहिजेच. तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.